हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर नवरात्री स्पेशल आपण सियाचे नऊ वेगवेगळे लुक्स करत आहोत जसे कलर आहेत त्यानुसार आणि आजचा दिवस आहे पाचवा आणि कलर आहे हिरवा तर त्यानिमित्त मी सियाचा असा कोळी आगरी कोळीचा जसा लुक असतो ना तसा केलेला आहे आणि खूप क्यूट पण दिसत होती सोप्या पद्धतीने माहिती सांगितली आहे नक्कीच बघा आणि साडी नेसवताना साडी खूप मोठी असते खूप फोल्ड करावी लागली आणि शियामध्ये शूटिंग करताना थोडीशी रडू पण लागलेली होती तर ते का त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा कोळी साडीचा प्रकार जो आहे तो फक्त पायांपुरता जास्त मर्यादित असतो आणि तोही गुडघ्यापासून वरतीच असतो त्यामुळे बघा मी कमीत कमी दोन हात एवढी साडी आतल्या बाजूने फोल्ड केली आहे म्हणजे इथेच आपली साडी जवळजवळ दोन हात एवढी कमी झालेली आहे त्यानंतर बघा डबल साडी केलेली आहे आणि तो पूर्णपणे पाठीमागे काठ काढून घेतलेला आहे आता डबल साडी असल्यामुळे परत डबल लेअरमुळे जाड होतो आणि मग खोचताना थोडस अडचण येते त्यामुळे महत्त्वाच्या या ठिकाणी स्टिप्स आहेत तर पूर्णपणे बघा साडी मागच्या साईडला घेतलेली आहे गुडघ्यापर्यंत थोडंसं घट्ट करत जायचं ओढत छान प्रकारे आणि एक काठ जो आहे तो पाठीमागच्या साईडला आपल्याला खोचून घ्यायचा आहे पण त्या अगोदर बघा साडी छान ओढून घ्यायची आहे म्हणजे काठ गुडघ्यापर्यंत राहतील अशा प्रकारे ती ओढून घ्यायची आहे आणि मांड्यांच्या पाशी थोडीशी टाईट झाली पाहिजे तरच ती छान दिसते सुद्धा आणि मग खाली उतरत नाही गुडघ्याच्या खाली त्याचे काठ तर बघा अगोदर एक काठ आहे तो मी पाठीमागच्या साईडला खोचून घेतला आहे आणि त्यानंतर बघा आता काल खालचा काठ पुढच्या साईडला खोचायचा आहे पण त्या अगोदर दोन्ही काठाच्या मधली जी साडी आहे ती छान अशी जुळवून घ्यायची आहे म्हणजे खूप असा फुगीर न होता काठ सरळ राहतील अशा प्रकारे ती जुळून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग ती पुढच्या साईडला खोचायची आहे आता बघा एक तर आपण साडी डबल फोल्ड केलेली आहे आणि सगळं जर एवढं इथे खोचलं पुढच्या साईडला तर ते खूप फुगीर होईल किंवा खूप असं ओबडदोबड दिसेल म्हणून मी काय करणार आहे तर आता जो फक्त मधला भाग आहे ना तो तेवढंच फक्त पुढच्या साईडला खोचून घ्यायचा म्हणजे छान प्लेन राहील आणि जो काठ आहे ना असा तिरका घ्यायचा म्हणजे आपल्या पायावरचं सुद्धा ते छान दिसेल काठ तिरका गेलेला आणि पाठीमागच्या साईडला ते खोचून घ्यायचं आहे तर छान फिनिशिंग सुद्धा दिसेल आणि ते खूप फुगीर न राहता एकदम परफेक्ट साडी दिसेल तर बघा एका साईडचं परफेक्ट झालेलं आहे असं गुडघ्यापर्यंत कारण की एकतर छोट्या मुलींची हाईट कमी आणि त्यातही ही गुडघ्याचपर्यंत साडी असते त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं तर बघा आता सेम प्रोसेसने आपल्याला दुसऱ्या साईडलासुद्धा करायचं आहे तर आता बघा साडी छोटीशी राहिलेली आहे कारण की जवळजवळ जवड़ आपण इकडंच साडी जास्त फोल्ड केल्यामुळे कमी झाली आणि पुढची प्रोसेस जी आहे आपली ती अजून सोपी झाली त्यामुळे आता पदराकडचा जो भाग आहे तो परत पायाच्यामधून पाठीमागच्या साईडला काढून घ्यायचा आणि इकडे सुद्धा सेमच प्रोसेस आहे गुडघ्यापर्यंत छान काठ जुळून घ्यायचे आणि पुढच्या साईडला टक करायचं आहे आपल्याला पण त्या अगोदर सीएम मध्येच रडायला लागली आणि इकडे सुद्धा एक काट पाटे मागे असं खोचून घ्यायचं आहे आणि पुढे दुसरा कुणाला आणायची दोन चाकलेट आणायची दोन चुकीच्या आणायची <णाग़ा>

तर बघा गुडघ्यापर्यंत छान प्रेस करून तो काठ होता तो पुढच्या साईडला खोचून घेतलेला आहे म्हणजे इकडच्या पायावरची आपण जी प्रोसेस बघितली होती तशीच आहे त्यानंतर आता उरलेला जो पदर आहे थोडीशी साडी तर खालच्या साईडला दोन्ही काठ जुळून घ्यायचे आहेत एकावरती एक आणि पाठीमागच्या साईडीने एक पूर्ण गोल फिरून वेडा घ्यायचा आहे तर बघा असे काठ खालच्या खाल साईडला आले पाहिजे आणि वरचा जो साडीचा भाग आहे तो थोडासा गोळा केलात तरी चालेल किंवा त्याच्या चो छोटे म्हणजे असं प्लिट्स करून केलं तरी रॅप तर करायचं आहे तर बघा असं हे तर एक वेळ आल्यानंतर थोडी जर साडी जास्त वाटली तर अजून एक आणायचा कारण की हा कंपल तर कंपल्सरी हा तर एवढा यायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर बघा परत मी तसेच काठ छान एकावरती घेत आहेत आणि आता परत अर्धा जो आहे म्हणजे अर्ध इकडच्या साईडला आणायचा आणि इकडेच आपल्याला आता खोचून द्यायचा आहे तर खूप फोल्ड केल्यानंतर किंवा खूप फिनिशिंग व्यवस्थित झाली तरच अशी साडी नेसवू शकतो एवढ्या छोट्या मुलींना नाही तर मोठी साडी थोडासा प्रॉब्लेम येतो पण असं जर तुम्ही केलं ना तर अशा प्रकारे सुंदर प्रकारे नेसवू शकता परत थोडीशी फिनिशिंग करून घेऊयात गुडघ्याच्या थोडंसं खाली आलं तरी सुद्धा चालेल कारण की छोट्या मुलींना एकदमच त्यांचं अंतर छोटं असतं त्याच्यामुळे नाही चांगलं दिसणार किंवा ते होत पण नाही आणि असं पदर साईडला असल्यामुळे ना खूप सुंदर दिसतं लुक तिचा आणि बघा मी दोन्ही साईडला तिकडे पिना लावून घेत आहे म्हणजे काठ छान राहतील सोळीचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे अजून अट्रॅक्टिव्ह वाटते आणि छोट्या मुलींना जर तुम्ही असंच ठेवलं तरीसुद्धा चालेल काहीच अडचण नाही फक्त हवी तेवढी ज्वेलरी घालायची आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल तर मॅचिंगची एखादी ओढणीसुद्धा आपण सेट करू शकतो पुढे मी ती केलेली सुद्धा आहे आणि आज खरंशी शिया थोडंसं उशीर झाल्यामुळे थोडंसं शियाला याला अशी याने त्रास दिला मग नको नको म्हणायची आणि असं थोडं चिडचिड करत होती त्यामुळे तिच्यासोबत असे गप्पा वगैरे मारून तिला जेवढं मला पाहिजे होतं तेवढं शूटिंग करून घेतलं असं चालूच असते तिला थोडंसं तिचं मन डायवर्ट केलं की मग नाही का ती गप्पा मारते आणि ती विसरून जाते मग तर बघा असं मस्त लिपस्टिकसुद्धा तीक लावते सिया आणि छान सगळं झालेलं आहे तर यावेळेस मी आता कोळीमध्ये जसं गजरा आपण इतर साड्यांवरती तसं थोडंसं येलो तर इथे थोडंसं मला फुलं हवी होती पण नसल्यामुळे जे तुतीचा बेल्ट होता तोच मी रॅप केलेला आहे आणि एका साईडला बरोबर फुल आलेलं आहे असे काही ना काही तीज जुगाड आपल्या उपयोगी पडतातच आणि आपण घरातच असतात गोष्टी आपण थोडंसं विचार केला की होऊन जातं तर अशा प्रकारे आपलं हे कोळी ड्रेप झालेलं आहे कोळी बाई आपली मस्त छान दिसत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर भेटणारच आहोत दुसऱ्या कलरसोबत तोपर्यंत तो ब बाय टेक केअर